एसटी कर्मचारी के मूल वेतन में 41 प्रतिशत वेतन में बढ़ोतरी करने की घोषणा परिवहन मंत्री अनिल परब ने बुधवार को हुए एसटी कर्मचारियों के हड़ताल प्रकरण में सयादरी अतिथि गृह में अनिल परब एसटी के अधिकारियों के शिष्टमंडल की बैठक हुई उसके बाद मूल वेतन में बढ़ोतरी करने की घोषणा की शासन द्वारा नमोदित समिति का विलनीकरण के बारे में निर्णय लिए तक एक महत्वपूर्ण कदम उठाया गया है तब इस निर्णय से एस कर्मचारियों के संगठना का समाधान नहीं हुआ तब तो संघटना विलनीकरण की भूमिका पे ठाम है सरकार के निर्णय पे चर्चा करते हुए गुरुवार को हड़ताल के बारे में अपनी भूमिका कर्मचारी संगठना के नेता द्वारा लिए जाने वाली थी लेकिन एसटी कर्मचारी आज भी अपनी मांगों पे ठाम है तब आज भी हिंगणघाट डिपो के सभी कर्मचारी विलगीकरण की मांग को लेकर हड़ताल पे है बिलिंग करणे बद्दल काल महाराष्ट्र शासनाकडून अनिल परब जे हे परिवहन मंत्री यांच्याबरोबर काल बैठक झाली आहे त्या बैठकीत काही तोडगा निघाला आहे तेव्हा ही टी कर्मचारी जे आहे आज बिलिंग करण्याच्या मागणीवर ठाम बसलेले आहेत त्या कर्मचाऱ्यांकडून विचारूया संपाबद्दल काय म्हणना आहे आम्हाला काल जी आम आमच्याबद्दल ज्यांच्या वरून प्रशासनाने जे सांगितलेलं आहे की आम्हाला दहा वर्ष झालेल्याला पाच हजार रुपये वाढ दिलेली आहे चार म्हणजे पा पाच वर्ष झालेला असे टप्प्याटप्प्याने जे वाढ सांगितलेली आहे ती आम्हाला अजिबातही मान्य नाही आहे कारण आमचे जे करार आहे ते करार जर आम्हाला दिले तर याच्याहीपेक्षा आमची जास्त वाढ होत आहे आज आमचा मुद्दा एकच आहे का आज जो संप आज मिटलेला आहे का तुम्ही संपाबद्दल आता संप सुरूच आहे नाही आमचा संप अजूनही सुरू आहे शासनाला एवढंच समजायला पाहिजे आम्ही फक्त आणि फक्त आणि फक्त विलिनीकरणासाठी बसलेलो आहोत याच्यापुढे आमची कुठलीही मागणी नाही विनाकारणचे कोणतेही चॉकलेट देऊन आमच्या पुढे आमचे विना निष्फळ उपयोग करू नये कोणावरही नवीन मुलं राहू द्या की आमचे सिनियर राहू द्या का जे रिटायरमेंटवर आले आहे म्हणून म्हणजे एकूणच जो संप आहे आपण मागे घेतलेला नाही आहे सध्या कुठल्याही प्रकारे मागे घेतलेला नाही आहे कोणीच संप पगाराचा वाढ करण्याचा निर्णय काल महाराष्ट्र शासनाकडून घेण्यात आला आहे तेव्हा कर्मचाऱ्याचा संप विलगीकर विलगीकरण हाच एक मुद्दा घेऊन आताही सुरू आहे तेव्हा हिंगणघाट डेपोच्या आग्रात पोहोचला तेव्हा महिला कर्मचाऱ्यांकडून विचारून घ्या संपाबद्दल काय भूमिका आहे काय भूमिका आहे आम्ही संपावर अजूनही ठाम आहोत कारण की विलिनीकरणाशिवाय आम्हाला दुसरं कोणतीही मागणी मान्य नाही आणि जे दोन करार आमचे थकलेले होते त्या ते जर करार झाले असते तर काल परिवहन मंत्र्यांनी जी वाढ अंतरिम वाढ मंजूर केली त्यापेक्षाही आमचे जास्त पगार वाढले असते पण जनतेच्या हिताचं चा, आणि आमच्या कर्मचाऱ्याच्या हितासाठी फक्त विलिनीकरण आणि विलिनीकरण बस एवढंच आम्ही विलिनीकरणावर ठाम आहोत नाही कुठल्या नाही 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 कुठले महाराष्ट्रात कुठेही संप तुटलेला नाही नाहीये जो काही आमच्या प्रति निर्णय घेतलेला आहे हे फक्त एकमेव चॉकलेट दिलेला आहे कारण दोन हजार सतरा मध्ये जो संपत झाला होता रावते साहेबांनी असंच एक चॉकलेट फेकून मारलं होतं आम्ही मुकाटाने ते चॉकलेट घेतलं आणि शांत बसलो पण आता असं काही होणार नाही कारण पाच हजार अडीच हजार आणि सात हजार हे म्हणजे खूप काही एकमेव नाही आहे भीक दिल्यासारख महाराष्ट्र त्याच्या कुठल्याही प्रकारचा संपात म्हणजे मागे घेतल्या नाही अख्ख्या महाराष्ट्रातले एकही कर्मचारी बस काढून बाहेर जाणार नाही व संप सुद्धा मागे घेणार नाही आहे काल शासनाबरोबर काही वाटाघाटी एस टी कर्मचाऱ्यांच्या झाल्या आहे तेव्हा चाळीस टक्के मूळ पगारात वाढ हा एक निर्णय देण्यात गेला आला आहे तरी पण आज एस टी कर्मचारी जे आपल्या संपावर ठाम आहेत त्या तेव्हा काकांना विचारले काय म्हणणं आहे या संपा काय म्हणणं आहे तो तोडगा काढायचा प्रयत्न केला आहे सरकारनं हा चुकीच्या व्यक्तीसोबत करण्यात आलेला आहे ऐंशी हजार कर्मचाऱ्याचं वकीलपत्र आमच्या वकिलाकडं आहे सदावर्ती साहेबांकडं त्यांच्यासोबत ही चर्चा व्हायला पाहिजे होती हे जे सपोर्टर आहे आम्हाला सपोर्ट दिलेला आहे दिलेला आहे यांनी पाठिंबा दिलेला आहे जे आपले पडळकर साहेब साहेब याचा यांचा आम्हाला पाठिंबा आहे यांच्यासोबत हे करण्यात काही चर्चा करण्यात काही उपयोग नाही त्यांच्यामुळे जो आमचा जो लढा आहे विलिनीकरणाचा एकच मुद्दा आहे आमचा आणि तो सरकारनं मान्य करावा तोपर्यंत आमचा जोपर्यंत तो लढा चालू राहील संप चालू राहील है 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 हा संप जो आहे महाराष्ट्रभर आज सुरू आहे का महाराष्ट्रभर सुरू आहे हा संप आणि हा जोपर्यंत विलिनीकरण होणार नाही तोपर्यंत हा संप मिटणार नाही अनिल परब महामंडळ मंत्री जे आहे त्यांच्याबरोबर काल एस टी संपाच्या बद्दल वाटाघटीत आल्या आहेत तरी पण आज संपा एस टी कर्मचाऱ्यांकडून मागं घेण्यात नाही आला तेव्हा विचार काय म्हणणं आहे काय म्हणणं आहे संपाबद्दल संपाबद्दल असं म्हणणं आहे दादा की जे अठ्ठावीस तारखेपासून मागच्या महिन्यात तो महाराष्ट्रभर जो एस टी कर्मचाऱ्याचा संप चालू आहे तो फक्त एका मागणीच टाटल चालू आहे का एस टीचे महाराष्ट्र शासनात राज्य सरकारप्रमाणे वेतन देऊन एस टीचे महाराष्ट्र शासनात विलिगी विलिनीकरण करा पण ती मागणी सरकारनं कुठंतरी बगल देऊन एक मनातला मार्ग काढला आणि मार्ग असा काढला का म्हणजे कर्मचाऱ्यांना एक ते दहा वर्ष ज्यांची सर्विस झाली आहे त्यांना पाच हजार रुपये मूळ वेतनात वाढ दहा ते वीस वर्ष ज्यांची सर्विस झाली त्यांना चार हजार रुपये मूळ वेतनात वाढ आणि वीस वर्षाच्या वर ज्यांची हे सगळे पर्याय महाराष्ट्र शासनाकडून आपल्याकडे आले आहे पण त्याच्यावर आपण ठाम आहे का त्याच्यावर आम कोणताही कर्मचारी तयार नाही आहे महाराष्ट्रभर मागणी ते आमची होती आपला संप जो आहे आता पण सुरू आहे आपल्या मागणीसाठी हो माग त्या मागणीसाठी आमचा संप अविरत सुरू आहे आणि आमचा संप जे आमचे कनिष्ठ वेतनश्रेणीचे मान्य गुजर आहे त्यांनी जे शासनाला नोटीस दिली होती संपाची त्या या मागणीसाठीच दिली होती आणि त्या मागणीला पूर्ण महाराष्ट्र भरून भरभरून पाठिंबा मिळाला आणि ते कर्मचारी आज संपावर आपले कायम आहे जेव्हापर्यंत करांची मागणी पूर्ण होत नाही तेव्हापर्यंत पण आपण आला हिंगणघाट एस टी डेपोच्या आगारात एस टी कर्मचाऱ्याचा संप सतत काही दिवसापासून सुरू आहे काल महाराष्ट्र ग शासनाकडून वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केलेला केला गेला आहे पण त्यावरही ए अजूनपर्यंत तो तोडगा निघलेला नाही एस टी कर्मचारी आपल्या संपावर मागण्यावर ठाम आहे तेव्हा सुद्धा एस टी कर्मचाऱ्याचा परिपूर्ण पाठिंबा या संपाकडे आहे कुठलेही एस टी कर्मचारी कुठल्याही कामावर नाही आहे नाही इथल्या एस टी कर्मचाऱ्याचं एकच म्हणणं आहे की परिपूर्ण जे महाराष्ट्रातले एस टी कर्मचारी आहे ते संपावरच आहे अजून संप कुठल्याही प्रकारले म्हणजे मागं घेण्यात नाही आला महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून जे आश्वासन किंवा जे मुद्दे सांगण्यात आले आहेत त्या त्या त्यावर हे समाधानी नाही आहे म्हणजे एकूणच हा संप आता किती किती वेळ ला किती लांब तारणार आणि लालपरीचे था चाके थांबलेले आहेत ते किती किती दिवसानंतर अजून सुरू होणार हेच अजून अजूनपर्यंत महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या निर्णयावर थांब निर्णयानंतर अजूनपर्यंत नाही आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट आता समोर आणखी काय पाऊल उचलते त्याच्यानंतरच हा संप कुठेतरी मागं घेण्याची एक प्रक्रिया होऊ शकते बीसीएन न्यूज केले हिंगणघाटचे रवी येनोरकर की रिपोर्ट